राम मंदिराचा निकाल कोर्टाने दिला, आता भाजप त्याचे श्रेय घेत आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप। चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या भाजपसोबत किती दिवस राहणार, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सवाल। अदानी समूहाच्या मुद्द्यावरून जेपीसी बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे सूर बदलले, सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही, पवारांचं एबीपी माझाच्या मुलाखतीत विधान। फडतूस काढतूसवरून शरद पवार यांनी टोचले नेत्यांचे कान, वैयक्तिक टीका टिप्पणी नको, पवारांचे ठाकरे आणि फडणवीसांना खडे बोल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा कॉल, धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यामधून घेतलं ताब्यात, दारूच्या नशेत धमकी दिल्याची पोलिसांची माहिती। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, अवकाळीमुळे घराचं नुकसान झालेल्या हिरामण बर्डे यांच्या घराचीही पाहणी। सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, प्रभू श्रीरामचरणी बळीराजाच्या सुखाचीच मागणी केली, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर दौऱ्यावर, पारनेरच्या पळशी गावातील नुकसानीची विखे पाटलांकडून पाहणी। नाशिकमधील सटाणा तालुक्यात झालेल्या नुकसानीची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाहणी, पंचनामे करण्याचं दिलं आश्वासन। अरविंद सावंत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पातूरमध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। पुढचे पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा एकदा गारपिटीचीही शक्यता, विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज। सांगलीमधल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, दर मिळत नाही आणि अवकाळी पाऊस, द्राक्षांचं मोठं नुकसान। नाशिकच्या निफाड परिसरामध्ये विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस, शेतमालाचं नुकसान। नाशिकच्या नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान, भिजलेला कांदा बाजार समितीत विकला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यात सोडल्या मेंढ्या। मार्चमधील नुकसान भरपाई निधी सरकारकडून वितरित, 28 जिल्ह्यांना 177 कोटींचा निधी। मान्सून सामान्य यावर्षी असेल, सरासरीच्या 96% पाऊस पडेल अशी शक्यता, यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 835 मिलीमीटर पावसाचा अंदाज, हवामान विभागाने पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती। महाराष्ट्र दिनी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा, सभेमधून पुन्हा एकदा शिंदे फडणवीसांवर साधणार निशाणा। 16 एप्रिलला नागपूरच्या दर्शन कॉलनीतील मैदानात महाविकास आघाडीची सभा, मैदानावर भव्य दिव्य व्यासपीठ उभारायला सुरुवात। महाविकास आघाडीकडून आघाडीच्या नेत्यांकडून नागपूरच्या दर्शन कॉलनीमध्ये होणाऱ्या सभेच्या मैदानाची पाहणी। नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेचा महाविकास आघाडीकडून प्रचार, छोटे प्रचार रथ आजपासून फिरायला सुरुवात। नागपूरच्या दर्शन कॉलनीमधल्या मैदानावरील महाविकास आघाडीच्या सभेविरोधात भाजपचं धरणं आंदोलन, आमदार कृष्णा खोपडेंसह स्थानिकांचा सहभाग। भाजपच्या विरोधात देशात आणि राज्यातही विरोधकांची एकजूट कायम ठेवण्याची आवश्यकता, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। पुन्हा भाजपसोबत जाण्याची शक्यताही उद्धव ठाकरेंनी लावली फेटाळून। निवडणुकांच्या आधी किमान समान कार्यक्रम तयार करून वाटचाल केली जाईल, निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांनी परस्परांच्या विरोधात तलवारी म्यान कराव्यात, उद्धव ठाकरेंचं विरोधी पक्षनेत्यांना आवाहन। देशात आणि राज्यात कधी नाही इतकं सुडाचं राजकारण सुरू आहे, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार परस्परांवर टीका करायचे पण त्यांच्यातला मैत्रीतला दुरावा कधी आला नाही, आता मात्र विरोधकांबाबत कमालीचं सुडाचं राजकारण सुरू असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात 4 मेला सुनावणी, निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता। अयोध्येमध्ये नकली धनुष्यबाण घेऊन फिरत होते, चंद्रकांत पाटील म्हणतात बाबरी पाडण्यात बाळासाहेबांची भूमिका नव्हती, यावर मिंधे काय बोलतात हे देश पाहतोय, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका। त्यांचं डोकं फिरले, प्रभू रामचंद्र राऊतांना विचारून आशीर्वाद देतील का, मंत्री अब्दुल सत्तारांचा राऊतांवर पलटवार। साधा कार्यकर्ता विमानात बसला म्हणून गुंड झाला का, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंसोबत फिरताना गुंड वाटतो नाही का, सिद्धू अभंगे यांचं दानवे आणि राऊतांना प्रत्युत्तर। राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेससह ममतांच्या तृणमूल आणि सीपीआयला मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस आता प्रादेशिक पक्ष। फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर आणखी 2 पक्षांचा राष्ट्रीय पातळीवरचा दर्जा काढण्यात आलाय, निवडणूक आयोगानं याआधी सुद्धा याबाबत सूचना दिल्या होत्या, उगाच टीका करणं योग्य नाही, उदय सामंतांची मिटकरींवर टीका। निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यांचा निर्णय ते घेतात, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। पालिका निवडणुकांबाबत 9 मेच्या अगोदर निकाल लागला तर ऑक्टोबरमध्ये पालिकेच्या निवडणुका होऊ शकतात, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अंदाज। उद्धव ठाकरेंच्या कोर्लईमधल्या कथित 19 बंगल्यांप्रकरणी पहिली अटक, सरपंच प्रशांत मिसाळ यांना बेड्या, किरीट सोमय्यांच्या आरोपांनंतर कारवाई। आदित्य ठाकरे तेलंगणा दौऱ्यावर, तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी आदित्य ठाकरेंची घेतली भेट।
मुख्यमंत्री कामामध्ये सनी देओल आणि ॲक्शनमध्ये नाना पाटेकर आहेत. बच्चू कडू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव. महात्मा फुले जयंतीनिमित्त पुण्यामध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 5000 किलोची मिसळ. 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार, शिंदेंची घोषणा. मुंबई गोवा महामार्गावरील हातिवलेमध्ये टोल वसुलीला सुरुवात. महामार्ग अपूर्ण असल्यामुळे टोल घ्यायला सर्व पक्षांकडून विरोध. पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांचा टोल कर्मचाऱ्यांशी वाद. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार. कॉर्पोरेट पार्क खारघर नवी मुंबई इथे सोहळ्याचं आयोजन, मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी. कान्स चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागासाठी टेरिटरी या गोष्टीला नाव नाही आणि मदार या मराठी चित्रपटांची निवड. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा शासकीय होता का, त्याचा खर्च किती झाला, तो शासकीय तिजोरीतून झाला का, याची आरटीआयमधून माहिती घेऊ, सचिन अहिर यांचं वक्तव्य. मराठी नाटकांना अल्पदरात नाट्यगृह उपलब्ध करून देणार, तसंच राज्यातील 52 नाट्यगृहांचं नूतनीकरण केलं जाणार. यात राज्य शासनाच्या रवींद्र नाट्य मंदिराचं नूतनीकरणाला देणार प्राधान्य, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. आरेमधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात. याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्रावर सोमवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश. मुंबईचं तापमान 37 अंशांवर, पुढच्या 2 दिवसात तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता. मुंबईत सोमवारी विक्रमी विजेची मागणी. प्रचंड उकाड्यामुळे विजेची मागणी 3500 मेगावॅट्सवर, एका दिवसात 300 मेगावॅटनं मागणी वाढली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.